वेल हाँ, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. माझा आवाज येतोय आणि मी क्लिअरली दिसतोय तुम्हाला? मॉर्निंग माझा आवाज येतोय ना क्लिअर? हो हाँ, ओके ओके. तर हे बघा, आता यावर्षी जो सेमिस्टर सेकंडचा जो पहिला पेपर आहे, ट्रेंड्स अँड थिअरीज ऑफ हिस्ट्री, तर खरं तर हिस्टोग्राफी हा जो पेपर आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये शिकलो त्याचा जो पुढचा भाग आहे. हिस्टोग्राफी मध्ये आपण इतिहास लेखनाचे जे वेगवेगळ्या परंपरा होत्या त्या परंपरांशी आपण चर्चा केली, आणि मग आपण पाहिलं की त्याच्यामध्ये ग्रीक इतिहासकारांनी कसं योगदान दिलंय, रोमन इतिहासकारांनी योगदान दिलंय वगैरे वगैरे. तसंच आता या पेपरमध्ये सुद्धा, सेकंड सेमिस्टरच्या पेपरमध्ये फर्स्ट युनिट जे आहे त्या फर्स्ट युनिटमध्ये आपण पाहणार आहोत की तीन प्रकारची इतिहास लेखनाच्या परंपरांची चर्चा आपण करणार आहोत. उदाहरणार्थ ओरिएंटलिस्ट हिस्ट्री रायटिंग, याला पौर्वत्यवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. मी तुमच्या अपलोड केलाय सिलेबस ते बघून घ्याल. तर पौर्वत्यवादी इतिहास, पौर्वत्यवाद म्हणजे काय? म्हणजे पूर्वेकडील देशाकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतात वेस्टर्न हिस्टोरियन, पश्चिमेकडचे इतिहासकार, त्यालाच आपण पौर्वत्यवाद असं म्हणतो. आणि या पौर्वत्यवादी इतिहासकारांची साधारणतः विचारसरणी काय असायची की वेस्टर्न कंट्रीज हे वेगळं आहे आणि पूर्वेकडच्या कंट्री हे वेगळं आहे, पूर्वेकडच्या कंट्रीमध्ये जास्त अध्यात्म आहे वगैरे वगैरे. तर ही जी विचारसरणी होती यालाच पौर्वत्यवाद असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये दोन इतिहासकार आहे, विलियम जोन्स अँड जेम्स प्रिन्सेप. त्याच्यानंतरचा जो इतिहास लेखनाची जी एक परंपरा होती ती होती इम्पेरियलिस्टिक हिस्ट्री रायटिंग, ज्याला साम्राज्यवाद इतिहास लेखन म्हणायचं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय होतं की ब्रिटिशांचं जे भारतावर राज्य होतं, तर ते भारतावरचं ब्रिटिशांचं राज्य हे भारतीयांसाठी कसं चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये काय की भारतीय संस्कृती मागासलेली आहे, पश्चिमी लोक इथे संस्कृती आणत आहे, इथल्या लोकांना राज्य व्यवहार कसा करायचा शिकवत आहे, या सगळ्या गोष्टी या इम्पेरियलिस्ट हिस्ट्री रायटिंग मध्ये शिकवल्या जायच्या, सांगण्याचा प्रयत्न केला जायचा. आणि याच्या विपरीत जी एक रिॲक्शन झाली त्याला म्हटलं जातं की राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा अर्थ काय होतो की जेव्हा पश्चिमी इतिहासकारांनी या साम्राज्यवादी इतिहासकारांनी जेव्हा भारतीय संस्कृतीवर आक्रमण करून तुमची भारतीय संस्कृती ही अगदीच मागासलेली आहे ही सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून काय झालं की या भारतीय इतिहासकार, जेव्हा भारतातले लोक जेव्हा शिकले तेव्हा त्यांनी भारतीय संस्कृती ही तुम्ही आम्हाला सांगतात अशा पद्धतीची मागासलेली नसून एकेकाळी भारतीय सांस्कृतिक दृष्टिकोनातून फार विकासलेला देश होता, फार पुढारलेला देश होता. भारतामध्ये सुद्धा साम्राज्य भारतीय लोकांमध्ये सुद्धा साम्राज्य निर्मितीची क्षमता होती हे आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यालाच राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. याच्यामध्ये के पी जयस्वाल, मोहम्मद हबीब या दोन इतिहासकारांचा आपण चर्चा करणार आहोत. आणि याच्यापूर्वी जे होतं जसं की साम्राज्यवादी इतिहास लेखन त्याच्यामध्ये आपण जेम्स मिल आणि विलियम हंटर यांची चर्चा करणार आहे. पौर्वत्यवादी इतिहास लेखनामध्ये आपण विलियम जोन्स आणि जेम्स प्रिन्सेप यांची चर्चा करणार आहे. त्याच्यानंतरचं दुसरं युनिट जे आहे त्या दुसऱ्या युनिटमध्ये मार्क्सिस्ट हिस्ट्री रायटिंग, भारतामध्ये जे दोन इतिहासकार आहे आर्य शर्मा आणि डी डी कोसंबी यांच्या इतिहास लेखनावर कसा मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता याची चर्चा आपण करणार आहोत. खरं तर आपण मार्क्सवादी विचारसरणी कशाला म्हणतात हे मागच्या सेमिस्टरमध्ये आपण शिकलो आहोत. त्याच्यामध्ये जसं ते सांगण्यात येतं की त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की त्यांनी मार्क्सनी काय केलं की इतिहासाचा हा भौतिकतावादी अर्थ लावला. म्हणजे काय, ऐतिहासिक घटनांच्या मागे भौतिक कारण असतात, आर्थिक कारण असतात हे त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. तर त्या दृष्टिकोनातून जे इतिहास लेखन भारतात झालं त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचे दोनच इतिहासकार आपण अध्ययन करणार आहोत, आर्य शर्मा आणि डी डी कोसंबी. त्याच्यानंतर जो सबल्टन जी विचारसरणी आहे ती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वसाधारणतः इतिहास लेखन जे झालं तर इतिहासकारांचं असं म्हणणं होतं की सर्वसाधारणतः इतिहास लेखनामध्ये जे उच्चभू वर्ग असतो, उच्च शिक्षित किंवा उच्च जातीचे किंवा राजे महाराजे, ज्याला इंग्लिशमध्ये इलाइट म्हटलं जातं, त्या इलाइट लोकांनाच आपण प्राधान्य देतो. आणि सर्वसाधारणतः सामान्य व्यक्तीचा कुठलाही त्याच्यामधलं योगदान जे राहतं त्याची चर्चा आपल्याला करता येणार नाही, त्याची चर्चा साधारणतः केली जात नाही. तर जेव्हा ही विचारसरणी जेव्हा ही अस्तित्वात या विचारसरणीने जेव्हा लिखाणाला प्रभावित केलं तेव्हा त्याच्या विरुद्ध एक रिॲक्शन झाली. आणि ही रिॲक्शन काय झाली
ही रिएक्शन अशी झाली की सर्वसाधारण व्यक्तीचं इतिहास लेखन सुद्धा इतिहास लेखनामध्ये आलं पाहिजे. त्यांचं जीवन काय होतं, त्यांचा दृष्टिकोन काय होता, हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. जेव्हा हे अशा पद्धतीचं लिखाण सुरू झालं त्यालाच सबल्टन इतिहास लेखन असं म्हटलं जातं. सर्वसाधारणतः सबल्टन शब्दाचा अर्थ काय होतो, सर्वसाधारणतः सबल्टन म्हणजे ज्यांना आपल्या अधिकारापासून वंचित करण्यात आलेलं आहे, ज्यांना हे सर्वसाधारणतः त्यांच्या कार्यापासून त्यांना वंचित करण्यात आलेलं आहे, त्याला म्हटलं जातं सबल्टन. तर याच्यामध्ये रणजित गुहा आणि सुमित सरकार या दोघांची चर्चा आपण करणार आहोत. त्याच्यानंतर पोस्ट मॉडर्न ही एक नवीन विचारसरणी आहे. आतापर्यंत बघा जे इतिहास लेखनाच्या परंपरा आपण चर्चा केली, तर आता हळूहळू अशी विचारसरणी अस्तित्वात यायला लागली की जे काही इतिहास लेखन होतं ते इतिहास लेखन साधनांवर आधारित होतं, पण साधनं सुद्धा अशा व्यक्तींनीच तयार केलेली असतात की जे पॉवरमध्ये असतात, जे सत्तेमध्ये असतात. त्यामुळे साधन सुद्धा ही वास्तव आहे की एखाद्या विशेष वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे, त्यांचे विचार सांगणारे गोष्टी आहे, हा प्रश्नचिन्ह उठायला लागलं. त्यामुळे नेमकं इतिहास आपण शिकतो की आपण एखाद्या विशिष्ट वर्गाची विचारसरणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यालाच आपण इतिहास म्हणतो, असे जेव्हा प्रश्नचिन्ह उठायला लागले तेव्हा त्याला पोस्ट मॉडर्निझम असं म्हणतात. तर ही एक विचारसरणी आहे ज्यांनी आपला इतिहास लेखनाचा सगळ्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उठवले आहे. तर याची चर्चा आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये जीन लिओटार्ड आणि फ्रेडरिक जेम्सन हे दोन आहे. त्याच्यानंतर आहे सायक्लिकल थिअरी ऑफ हिस्ट्री. म्हणजे काय, सभ्यतेचा जो विकास आणि ऱ्हास जो आहे तो एका सायकल प्रमाणे होत असतं, याला सायक्लिकल थिअरी ऑफ हिस्ट्री म्हणतात. आणि हे अर्नॉल्ड टोएनबीनी हे फार मोठ्या प्रमाणात लिखाण केलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आहे सोशोलॉजिकल हिस्ट्री रायटिंग, म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून एका राजा महाराजा किती होते हे जास्त महत्वाचं नसतं, पण समाज कसं फंक्शनिंग करत होता, समाजाचं कार्य कशा पद्धतीने चालायचं याची जेव्हा चर्चा केली जाते तर तेव्हा त्याला सोशोलॉजिकल हिस्ट्री रायटिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे इकोलॉजिकल हिस्ट्री रायटिंग. म्हणजे काय, आपण अनल्स मध्ये हे अध्ययन केलं आहे की जॉग्राफिकल फॅक्टर ऑफ वन पर्टिक्युलर रिजन, एका पर्टिक्युलर रिजनचे जॉग्राफिकल फॅक्टर जे आहे ते इतिहास लेखनाला फार मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात, माणसाच्या जीवनाला प्रभावित करतात. तर तशाच पद्धतीचं विचारसरणी रामचंद्र गुहाने मांडली की इकोलॉजिकल बॅकग्राऊंड जो राहतो, नैसर्गिक परिस्थिती जी राहते ती इतिहासाला प्रभावित करते आणि मनुष्य आपल्या कृतींनी या निसर्गाला सुद्धा प्रभावित करतो, उदाहरणार्थ पॉल्युशन वगैरे. तर याचं जे अध्ययन आहे किंवा या दृष्टिकोनातून जो इतिहास दिला जातो त्याला म्हटलं जातं इकोलॉजिकल हिस्ट्री रायटिंग. त्याच्यानंतर आहे आरजी कोलिंगवूड. त्याच्यानंतर चौथं युनिट जे आहे ते आरजी कोलिंगवूड, ई.एच. कार आणि विल डुरांट हे तीन पश्चिम इतिहासकारांचं अध्ययन आपण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे तीन भारतीय इतिहासकारांचं अध्ययन आपण करणार आहोत, व्ही के राजवाडे, जदुनाथ सरकार आणि आर सी दत्त. ठीक आहे ना, हे सगळं मी आज तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यूज दिला. आपण पुढच्या क्लासमध्ये ओरिएंटलिझम सुरू करू, कारण एक थोडासा मेसेज आलाय मला, अर्जंटली कुठे जायचं आहे. तर ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर टुडेज क्लास, आणि इन द नेक्स्ट क्लास वी विल स्टडी अबाउट द ओरिएंटलिझम रायटिंग. आता मी थोडासा क्लास संपवतो इथे. ओके, सी यू इन द नेक्स्ट क्लास सर. मराठीमध्ये मी अपलोड केलेलं आहे, हा ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये काय ना, ट्रान्सलेशन तितकं चांगलं होत नाही, पण तरी ट्रान्सलेशन आणि क्लास तुम्ही ऐकला तर तुम्हाला ते समजण्याला तेवढा त्रास होणार नाही.